हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला करन्सी गिफ्ट एनवलप कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला दोन कलरचे पेपर्स लागतात, एक कोणताही आपल्या आवडीचा कलरफुल पेपर आणि दुसरा सिल्वर किंवा गोल्डन पेपर। फेविकॉल, कात्री आणि डेकोरेटिवसाठी आपण टिकली, मणी किंवा लेस कशाचाही यूज करू शकतो। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो कलरफुल पेपर असतो ना त्याची आपल्याला दोन रेक्टेंगल शेप कट करायची। त्यासाठी आपल्याला एक 9x18 आणि दुसरा 10x20 ही मेजरमेंट घेऊन आपल्याला दोन रेक्टेंगल शेप कट करायचे। ते कट केले की ते एक बिग असतो त्याच्यावर स्मॉल रेक्टेंगल शेप वर ठेवायचा आणि त्याच्या साईडने 3-3 सेंटीमीटर अंतर सोडायचं आणि इकडच्या साईडनं 1/2 सेंटीमीटर आणि एक दुसऱ्या बाजूने 1/2 सेंटीमीटर जो बिग पेपर असतो ना तो स्मॉल रेक्टेंगल शेपवर फेविकॉलनं चिटकून द्यायचा दोन्ही साईडने। आणि जो 3 सेंटीमीटरचा जो साईडनी शेप सोडलेला असतो आपण मेजरमेंट, त्या एका ठिकाणी आपण त्याला कर्व लाईनचा शेप द्यायचा। तो दिल्यानंतर आपण त्याची अपोजिट बाजू करून आपण त्याला लेस किंवा टिकली लावू शकतो। हे आपण चिटकवत आहे ना, ते आहे टिकल्याची लेस। इथं आपण काय यूज केलेलं आहे, टिकल्याची लेस। आपण इथं कॉटनची लेस देखील आपण यूज करू शकतो किंवा एखादी मणीसुद्धा आपण लावू शकतो, ते आपल्या आपल्या आवडीनुसार आहे। हे आपण आता पूर्ण 3 साईडनी टिकल्यांची लेस लावून घेतलेली आहे। आणि जो आपण दुसरा पेपर असतो ना गोल्डन किंवा सिल्वर कलरचा पेपर, त्याचा आपण एक पाईप होण्यासारखा त्याचा सर्कल करायचा आणि ते त्याची पाईप बनेल ह्या ह्यानं आपण ते सर्कल करून पेपर कट करून ते आपण फेविकॉलनं चिटकून द्यायचा। त्याची ती जी पाईपलाईन तयार होईल ती अशी होते की आपण जो दुसरा 3 सेंटीमीटरचा जो मेजरमेंटचा जो पेपर राहिलेला असतो त्या साईडला ते फेविकॉलनं चिटकून द्यायचं। ते पूर्ण त्यावर ठेवून पिंक कलरचा पेपर जो आहे कलरफुल तो त्यावर लावून सर्कल शेपनी चिटकवायचं। आणि जो आपण लेस लावलेली आहे ना त्या शेपला होल मारून आपण त्याला एक थ्रेड जोडून त्याला मणी चिटकून हे अशा पद्धतीनं त्याला थ्रेड लावायचा आणि हा असं त्यामध्ये करन्सी घालून नोट घालून आपण ते असं हे पॅक करू शकतो आणि आपण हे कुणालाही गिफ्ट घरच्या घरी आपण बनवून देऊ शकतो। कसं वाटलं तुम्हाला करन्सी गिफ्ट एनवलप?